मवियात कोणी मोठं नाही कोणी लहान नाही, तिन्ही पक्ष मविया म्हणून एकत्र निवडणूक लढणार, खासदार संजय राऊतांचं विधान। भानेरड्या राजकारणाचे शहा, फडणवीस सूत्रधार, खोके सरकार आणि भाजपला राज्यातून हद्दपार करणार, संजय राऊतांचा हल्ला बोल। अजित पवारांच्या निफाड दौऱ्यापूर्वी महायुतीत धुसफूस, निफाडची जागा भाजपला मिळण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा ठराव। निधी वाटपावरून महायुतीत नाराजी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनाच निधी मिळतो, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा आरोप। मराठा आंदोलक जरांगींची शांतता रॅली शाहू नगरीत, कोल्हापुरात शांतता रॅलीसह होणार जाहीर सभा। बच्चू कडू आजच महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करणार, राज्यात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता, लोकशाहीला सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी एसपीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून होणार सुरू, किल्ले शिवनेरीवरून यात्रेला होणार प्रारंभ, 10 दिवसात शिवस्वराज्य यात्रा 7 जिल्ह्यांचा दौरा करणार। देशभरात आजपासून हर घर तिरंगा अभियान, राज्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अभियानाचा शुभारंभ। पूजा खेडकरच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल, सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा। शेअर बाजारात तेजीचं वातावरण, सेन्सेक्स 761 अंकांनी वधारला, 761 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 79,647 अंकांवर। भालाफेकपटू नीरज चोप्राची रौप्य कमाई, अंतिम फेरीमध्ये 89.45 मीटर थ्रो करत देशाला जिंकून दिलं पदक। उद्धव ठाकरेंची तोफ उद्या ठाण्यात धडाडणार, गडकरी रंगायतन इथं शिवसेना युबीटीचा मेळावा। पुण्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा, पूरग्रस्त कुटुंबाला 25,000 मदत दिली जाणार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचं मदतीबाबत आश्वासन। 11वी प्रवेशाची दुसरी यादी 13 ऑगस्टला येणार, 10 ऑगस्टपर्यंत महाविद्यालय पसंतीक्रम बदलता येणार, पहिल्या फेरीत 2,20,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबई म्हाडातर्फे 2030 घरांसाठी सोडत जाहीर, ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया आजपासून होणार सुरू। सिडकोची 40,000 घरांची सोडत रखडली, कंत्राटदाराला वाचवण्याच्या नादात सोडत रखडली, जाणीवपूर्वक घर विक्रीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्ण संधी, अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये 45 जागांसाठी भरती, नोकर भरतीबाबत महापालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध। दिल्लीत ईडीच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक, हिरे व्यापाऱ्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकावून पैसे उकळताना अटक। नीरा खोऱ्यातील 4 धरणं भरली, भाटघर, नीरा, देवधर, गुंजवणी, वीर धरण भरलं, धरण भरल्यानं नीरा खोऱ्यातील शेतकरी सुखावला। समाजकंटकानं 500 द्राक्षांच्या झाडांची केली कत्तल, चांदवडच्या सोग्रस इथली धक्कादायक घटना, घटनेमुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये खळबळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।